सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाईंच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाच्या मुद्द्यावरून विद्यार्थी संघटना आक्रमक झाले आहेत. राज्यपालांनी या कार्यक्रमासाठी वेळ न दिल्यामुळे आजचा कार्यक्रम होऊ शकला नाही असा आरोप करत विद्यार्थ्यांनी आज पुतळ्याचं अनावरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षक आणि विद्यार्थी यांच्यात झटापट झाली. सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थ्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यानं विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि स्टुडंट हेल्पिंग हँड या संघटनांचा या आंदोलनात समावेश आहे. त्यांच्या विचाराची आज कुठेतरी आपली लेकर आपल्या कामाचा अभिमान वाटेल. आज कुठलाही सावित्रीबाई फुलेच्या अनुयायांना आज आम्ही त्यांचा अभिमान सार्थ ठरलो की आज परिस्थितीत पुतळ्याचं ओपनिंग विद्यार्थ्यांच्या वतीने केले. कुठल्याही राज्यपालाची शिक्षण मंत्र्याची कुणाचीच गरज नाही. आज विद्यार्थी ज्यांनी शिक्षणाची दार खुलं केले त्यांचाच विद्यार्थी आज आम्ही शिकून या पुतळ्याचं आम्ही ओपनिंग केलंय. तुम्ही आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही सर्व विद्यार्थी ग्रामीण भागात फुल्यांच्या मित्रांचे पाईक या ठिकाणी आज जयंतीनिमित्त पुतळ्याचं अनावरण ठेवलं होतं. त्या ठिकाणी जाणून बुजून आरएसएस विचाराच्या राज्यपालांनी कार्यक्रम हा कॅन्सल केला. त्यांना हिरोईनना भेटायला वेळ आहे पण या ठिकाणी कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाचं अनावरण करण्यास वेळ नाही यांना. त्या ठिकाणी आम्ही विद्यार्थी आम्ही या ठिकाणी आम्ही अनावरण करण्याचा प्रयत्न केला आणि अनावरण करण्याचा प्रयत्न करत असताना या प्रशासनातील लोकांनी त्या ठिकाणी हार तुरे आणलेले अक्षरशः पायाखाली तुडवण्याचं पाप यांनी केलेलं आहे.